रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? मजेत ना तर मजेतच आहे. आणि उत्तंबर कोळीवाड्यातील चालत आलेली ही परंपरा आणि आपण 42 वर्षात पदार्पण करताना श्री अखंड हरिनाम सप्त्याचा आजचा 14th दिवस आणि भागवत कथा यावर्षी आयोजित केली आहे. आणि भागवत कथा सांगणारे हरिभक्त परायण महाराज सतीश महाराज जाधव हे आपल्या कथेतून आजच्या 14th दिवशी श्री बाळकृष्णांचा जन्मोत्सव आपल्या समोर सादर करणार आहेत. म्हणजेच आपल्या समोर त्यांची लीला कशी होती ते सांगणार आहेत आणि ते आपल्याला पाहायला सुद्धा मिळणार आहे. खूप मजे धमाल होणार आहे, तर व्हिडिओच्या सोबत राहा. कारण या दिवशी आपल्या गोपाळकृष्णांचा जन्म झालेला, त्या दिवशी नदी नाले समुद्र तसेच प्राणी व पक्षी हे सुद्धा आनंदाने नाचत होते. आणि आज आपण मंदिरामध्ये याच आनंद उत्सवात सहभागी होऊन त्यांच्या जन्माचा आनंद घेत आपण सुद्धा नाचणार आहोत, गाणार आहोत आणि श्री गोपाळकृष्णांचं भजन करणार आहोत. तर लवकर जाऊयात मंदिरामध्ये. रामकृष्ण हरी. स्वर्गातून गंगा मृत्यू लोकात आणतो. गंगा येत असताना गंगेला विचारलं, भगीरथा मी सर्वांचं पाप नष्ट करेल पण माझं पाप नष्ट कधी होईल? भगीरथाला सांगितलं, ज्या वेळेला एखाद्या साधू संतांचे पाय तुझ्या जलानं पाण्यानं धुतले जातील त्यावेळेला तुझं पाप नष्ट होईल. म्हणून स्वर्गातून आलेली जी गंगा आहे त्या गंगेचं पाप नष्ट व्हावं याकरता 12 वर्षातून एकदा येतो त्याला कुंभमेळा असं म्हणतात. रामकृष्ण हरी. मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे आपण पहिल्यांदा आलो, म्हणजे आधी देवाचं दर्शन घेतलं, त्यानंतर आपण आलोय आता ड्रेसिंग रूम मध्ये. मग आपण चाललोय आणि इथे तुम्हाला दाखवणार कोणकोणते कॅरेक्टर आहेत आजच्या प्रवचनामध्ये. आणि आजचा प्रवचन खूप खास होणार आहे रिया मागे. पाण्यात रोल साकारलाय तो आहे नंद बाबा आणि तिकडे वासुदेवाच मेकअप चालू आहे. या जरा आणि वासुदेवाचा जो कॅरेक्टर साकारलाय तो म्हणजे प्रथमेश कुलापकर. आणि सर्वांची ओळख मी आधीच करून दिली आहे तुम्हाला मेकअप आर्टिस्टची. तर खूप छान अशी आमची टीम आहे आणि तुम्हाला दाखवतो पुढे. तर नंदबाबाच्या घरी यशोदा माता वगैरे कसे आहेत आणि कसे दिसतात आणि आपले बाळकृष्ण सुद्धा कसे आहेत? तर चला माझ्या मागे बाळकृष्ण अजून सजायचं मग नंतर पण बघूयात. हे हाय कर. मित्रांनो, आपली वहिनी आहे नम्रता वहिनी, म्हणजे भालचंद्र दादाची पत्नी आणि तिने जो रोल साकारला नंदबाबाच्या घरी असली यशोदा माता. तर तुला कसं वाटतं वहिनी? तर छान वाटणारच, कारण प्रत्येकाच्या नशीब नसतं आणि ते रोल त्यांना मिळालंय. तर असेच पात्र, नवीन नवीन पात्र तुम्हाला पाहायला मिळतात. यशोदा यांचं आगमन या गोकुळामध्ये झालंय.
दृश्य सर्व भगवानांना पाहलं मध्यरात्री सर्वांना आनंद झाला. Oh,
स्टेशनरी आणि दरवर्षी आपल्याकडे सप्ताह जोरदार होतो आणि आज सुद्धा जोरदार झाला. आज श्रीकृष्णांचा बाळकृष्णाचा जन्म झाला आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुम्हाला कसं वाटलं? माझे दादा भालचंद्र गुलाबकर वैजी म्हणजे आमची पत्नी नम्रता गुलाबकर आणि दादा बाबा दादा टोपण नाव आणि प्रथमेश गुलाबकर असं नाव आहे. तर यांनी जो आजचा पोशाख साकारला आहे म्हणजे कॅरेक्टर साकारला आहे खूप छान दिसतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्ष आपल्याकडे हा 42वा सप्ताह आपल्याकडे राबवलेला आहे, श्री अखंड हरिनाम सप्ताह आपल्याकडे राबवला आणि यावर्षी भागवत कथेचं आयोजन केलं आणि त्याचमध्ये हा रोल त्यांना मिळाला. तर आपण त्यांना विचारूयात की या रोलमध्ये या कपड्यांमध्ये त्यांना ते काय फील करतात, म्हणजे प्रत्येकाच्या नशिबात असतं तरच ते त्यांना मिळतं. तर आपण त्यांना एकदा विचारूयात की तुम्हाला कसं वाटतं या पोशाखामध्ये आणि डेलीच्या पोशाखामध्ये. आम्हाला ते दिलीच्या पोशाखात असं एवढं काही ते वाटतं, पण आता मी ते कपडे सजावट केला मेकअप वगैरे असं वाटतं की असं राजासारखं वाटतं. खरंच ते दिसतं सुद्धा राजासारखे म्हणजे नंदराज आहेत. आणि म्हणजे ॲक्च्युली मी सांगतो, आपण नॉर्मल पोशाखामध्ये असून नंतर ते कॅरेक्टर पकडतो ना तेव्हा आपण ते फील करतो आणि ते दादाला सुद्धा फील झालं. एकंदरीत श्रीकृष्णाने आपल्याला बोलावलं त्याच्या मनात होतं म्हणून आपण आलो. दरवर्षी तर धमाल होतेच आणि यावर्षी आजचा 4th दिवस आहे आणि आधी पण कालसुद्धा खूप मजा आली, म्हणजे नृसिंहाचा अवतार पाहायला मिळाला आणि एकंदरीत आपला सप्ताह आपल्या दापोली तालुक्यातील मोठा सप्ताह म्हणून ओळखला जातो. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दल खूप अभिमानाची गोष्ट वाटते की कुठेतरी कोकणामध्ये आमच्या गावाचं नावाचं उल्लेख होतं आणि खूप छान वाटतं, म्हणजे ऐकायला न्यूज पेपर मध्ये न्यूज येते, पुन्हा युट्यूबवर तुम्ही जिकडे तिकडे लाईव्ह दाखवतात, त्याच्यामुळे म्हणजे गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे की हा प्रोग्राम हा उत्सव आमच्या गावात होतो आणि आमच्या गावात कोळी समाज हा एकमेव समाज आहे. तर ह्या गोष्टी म्हणजे खूप अभिमान वाटतं की सगळे एकत्र येऊन आम्ही हा उत्सव आनंदाने साजरा करतो. धन्यवाद रामकृष्ण हरी. मला खूप छान वाटलं आणि मला ही संधी मिळाली की हा रोल करायचं तुम्हाला. मी त्यांचे सगळ्यांचे आभार आहे की मला संधी दिल्याबद्दल. छान वाटलं दोघांचं झालं, दोघांचं मन चाललं. संधी काय भेटत नाही खूप मेहनत केली जेवणासाठी टाबर म्हणायला पाहिजे, कारण वहिनीचं मी बघतो ना मी आल्यापासून पहिल्या दिवसापासून जेवणाच्या रूममध्ये बघितलेलं, म्हणजे 31 महिला होती आधी, त्यानंतर महिला वाढल्या म्हणून त्यांचं नशीब एवढं बलवत्तर होतं की त्यांना हा रोल मिळाला. आणि आता दादाला विचारूया, प्रथमेश दादा तुला कसं वाटतंय? मला खूपच चांगला वाटतंय हा रोल मिळायला. गेला असतो तो मला भेटला, खूप धन्यवाद. सर्वांचे पुन्हा एकदा आभार. रामकृष्ण हरी.